नमस्कार, संगीताज क्रोटेड आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हे डोअर हँगिंग तोरण. हे अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेलं असं तोरण आहे, पण अतिशय आकर्षक दिसते. पाहूया ह्याचं मेकिंग कसं आहे. हे साईडला मी असे जास्त पॉम्पॉम लावून त्याला खाली पप स्टिचमधल्या पट्ट्या जॉईन केलेल्या आहेत, आणि त्याला चांगला लूक येण्यासाठी मी रिंग वापरल्यात. मध्ये दोन पट्ट्यांच्या मध्ये रिंग आणि एक पॉम्पॉम टाकले, गोल्डन मनी लावलेला आहे. यासाठी मी येल्लो कलरची वूल वापरली आहे पट्टी आणि पॉम्पॉमसाठी, ग्रीन कलरची वूल पट्टीच्या बॉर्डरसाठी वापरली आहे, आणि पप स्टिच पट्ट्या वापरण्यासाठी मी ऑफ व्हाईट कलर वापरलेला आहे. चला तर पाहूया हे तोरण कसं बनवायचं. सर्वप्रथम आपण ही पट्टी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी मी दोन कलर वापरणार आहे, एक येल्लो कलर आणि त्याची बॉर्डर बनवण्यासाठी ग्रीन कलर. चला तर आपण स्टार्ट करूया पट्टी बनवायला. ती साधी सोपी अशी ही पट्टी आहे, हाफ डबल खांब फक्त वापरलेला आहे, दुसरा कुठलाही टाका ह्याच्यामध्ये वापरलेला नाही. स्लिप नॉट करून घेते. स्लिप नॉट करून झाल्यावर मी आपल्याला टोटल 11 खांब घालायचे आहेत. त्यासाठी मी पहिल्या 10 चेन घेणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. 10 सॉरी, आपल्याला 10 चेन घ्यायचे आहेत. 11वी चेन नंतर घेणार आहे. मी दाखवते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 10 चेन झालेले आहेत. 10 चेनवरती आपण 10 खांब घालणार आहोत, पण आपल्याला 11 खांब घालायचे आहेत म्हणून अजून 3 चेन घेतले आहेत मी. हा आपला पहिला खांब होईल. 1, 2, 3 म्हणजे टोटल 13 चेन झालेले आहेत. 13 चेनमधनं ह्या 10व्या चेनवरती मी पहिला खांब दोऱ्याचा वेढा घेऊन खांब घालते. हा पहा, 10व्या चेनवरती घातलेला खांब आपला दुसरा खांब झाला आहे, कारण 10 चेन नंतर आपण 1, 2, 3 चेन घेतलेल्या होत्या. सॉरी, मी मला वाटतं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. येस, आता उरलेल्या 9 चेनमधून आपल्याला खांब घालून घ्यायचे आहेत. हा आपला तिसरा खांब, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठ, नऊ, दहा आणि 11 हा लास्ट वाला 11. जसं मी मगाशी म्हटले, आपल्याला 11 खांब घालून घ्यायचे आहेत. तशा हे 11 खांब घातलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि ही वरच्या 3 चेनची 11वी. अशा ह्या 11 पट्ट्या घालून झालेल्या आहेत. आता आपल्याला हे वरती वाढवत न्यायचे आहे. सेकंड राऊंड आपण 3 चेनचं करणार. 1, 2, 3 3 चेन झाल्यावर हा पहिला जो खांब आहे आणि हा दुसरा खांब, ह्याच्यामध्ये आपल्याला 2 खांब घालायचे आहेत. मधून टाक्यावर घ्यायचं नाही, 2 खांबच्या मध्ये घ्यायचे आहेत 2 खांब. हे पहा, हे असं
तीन चेनचा पहिला काम झाला आणि हे दोन काम मिळून तीन काम आपले झालेले आहेत। आता कुठलीही चेन न घेता एक दोन तीन तीन काम सोडून या दोन खांबांच्या मध्ये आपल्याला पुन्हा तीन काम बनवायचे आहेत। एक दोन तीन हे पहा असे हे तीन काम बनवलेले आहे। आता पुन्हा तीन काम सोडायचे तिथून एक दोन तीन आणि पुढच्या गॅपमध्ये आपल्याला तीन काम बनवायचे आहेत। एक दोन आणि तीन। आता पुन्हा तीन काम सोडून हे शेवटची गॅप जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन काम बनवायचे आहेत। एक दोन तीन ओके। आता हे पहिला काम सोडून तीन काम झालेत, पुढचे तीन काम सोडून तीन काम, पुढचे तीन काम सोडून तीन काम, त्याच्या पुढचे सोडून तीन काम, म्हणजे ही अशी गॅप, पहिल्या कामची ही गॅप आणि शेवटच्या कामची ही गॅप अशी गॅप दिसते आहे। आपल्याला तिसरं राऊंड स्टार्ट करायचं आहे, परत तीन टर्न करायचं आणि तीन चेन करायच्या। एक दोन तीन। आता हे जे राऊंड दिसते आहे खाली तसंच राऊंड आपलं हे असणार, म्हणजे गॅप चार असणार आणि तीन ह्या तीन गॅपमध्ये आपल्याला तीन तीन काम बनवायचे आहेत। तर मी दोऱ्याचा वेढा घेतला आहे आणि ही पहिली जी गॅप दिसते त्याच्यामध्ये तीन काम बनवणार आहे। एक दोन तीन ओके। हे तीन काम झाले। आता पुढील गॅपमध्ये जायचे दोऱ्याचा वेढा घेऊन, कुठेही एक्स्ट्रा चेन घ्यायची नाही आहे, कंटिन्यू डबल काम करत जायचं आहे। पहिला दुसरा आणि हा तिसरा। तीन काम झालेले आहेत। आता अजून राहिली पुढची गॅप, त्या गॅपमध्ये पण तीन काम घालायचे आहेत। एक दोन तीन। आता शेवटला ह्या तीनच्या तीन खांब आहेत त्याच्यावरचा शेवटचा जो खांब आहे जे आपण तीन चेन घेऊन राऊंड वाढवतो त्या चेनमधल्या तिसऱ्या दोऱ्याचा वेढा घेऊन तिसऱ्या चेनमध्ये डबल खांब घालून घ्यायचा आहे। म्हणजे आपण मूळ पहिल्या राऊंडवरती जसं पहिलं राऊंड आलं त्या पद्धतीने पहिला राऊंडसारखं इथे तयार झालेलं आहे आणि इथे चार गॅप तयार झालेले आहेत ज्याच्यावर आपण हे चार काम घातले आहेत तसे इथे पण तसेच काम घालायचे आहेत। त्यासाठी आपण टर्न करून घेणार आहे। तीन चेन हा आपला पहिला काम झाला। या पहिल्या गॅपमध्ये आपल्याला दोन काम घालायचे आहेत, एक आणि दोन। हे बघा सेम हे जसं बनवलं आहे तसं हे त्याच्या पुढे। आता पुढच्या गॅपमध्ये यायचे तीन काम घालायचे, एक दोन तीन। त्याच्या पुढच्या गॅपमध्ये तीन काम घालणार, एक दोन तीन। त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तीन काम घालायचे आहेत, एक दोन
करते हे पहा दुसरा राउंड जसा आहे तसाच आपला चौथा राउंड झालाय. सेम प्रोसिजर रिपीट होणार आहे. टर्न करायचे, तीन चेन घ्यायचे. आता ही गॅप येते आहे त्याच्यामध्ये तीन काम, एक दोन तीन. एक दोन तीन. एक दोन तीन. हे पहा आता शेवटला तिसऱ्या खांबावरच्या तिसऱ्या चेनमध्ये आपण एक खांब घालून घेणार आहे. सेम आपल्याला पहिलं आणि दुसरं राऊंड रिपीट करत जायचं आहे आणि आपल्याला जेवढी पट्टी हवी आहे तेवढी बनवायची आहे. मी आधी हे पूर्ण करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. ही माझी पट्टी बनवून तयार झालेली आहे. आपण ही आपल्याला हवी तेवढी लांब करून घेऊ शकतो. ही माझी 32 इंच हवी होती मला फ्रंट डोअरला लावण्यासाठी. मग त्याप्रमाणे मी ती 32 इंचाची बनवली आहे. ह्याच्यामध्ये मला टोटल 99 राऊंड झालेले आहेत 32 इंचामध्ये. आता मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याला बॉर्डर कशी लावायची. त्यासाठी मी ग्रीन कलरची उल यूज करणार आहे. ही लोकरसुद्धा 4-ply आहे आणि हीसुद्धा 4-plyच लोकर होती. म्हणून या दोन्ही लोकरीसाठी मी 12 नंबरचा क्रोशे हुक वापरलेला आहे. इथे नंबर दिसतोय. चला तर आपण बनवूया ह्या पट्टीची बॉर्डर. पट्टीची बॉर्डर बनवण्यासाठी मी मधून स्टार्ट करते. मी इथे लावते हे दोरा ओढून फिट करून घेते. ही गाठ घट्ट असावी म्हणून एक साधी सिंपल नॉट बांधून घेतली जेणेकरून ही ऊल निघू नये. आणि हा दोरा मी पुढे पुढे ह्याच्यामध्ये ॲड करत विणत जाणार आहे. ओके, तर सुरुवात आपण तीन चेनने करणार. एक दोन तीन. अजून दोन खांब याच होलमध्ये घालायचे. एक दोन दोन खांब. एक दोन. हे पाचे तीन खांबची जसे इकडे तीन खांब घातलेले आहे तीन तीन खांबचं आपण घेतले तसंच इथे पण तीन तीन खांबच घेत जायचे. कुठेही चेन ॲड करायची नाही. फक्त ह्या बॉर्डरच्या प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन खांब घालायचे आहेत आणि कॉर्नरला आपल्याला एका गॅपमध्ये 6 घालायचे आहेत. म्हणजे या साईडचे 3 आणि या साईडचे 3. चला तर मग दाखवते. पुढच्या गॅपमध्ये 3 खांब घालणार आहे. एक दोन तीन. पुढच्या गॅपमध्ये सुद्धा मी 3 खांब घालून घेणार आहे. एक दोन तीन. आता हा आपण मध्ये घेतलेला दोरा हाईट झालेला आहे इनफ. मी तो आता कट करून घेते आणि हे पुढे पुढच्या गॅपमध्ये 3 खांब घालणार आहे. हे पहा आता आपण कॉर्नरवर आलेलो आहोत. कॉर्नरवर आपल्याला 6 खांब घालायचे आहेत. या साईडचे 3 या साईडचे 3 असे म्हणून मी 6 खांब घालते. एक दोन तीन
चार पांच आणि सहा हे पहा हा आपला कॉर्नर रेडी झालेला आहे सहा खांबांचा. मध्ये आपण सगळीकडे तीन तीन घालत आलेलो आहे, फक्त कॉर्नरला आपल्याला सहा घालायचे आहेत. एक दोन तीन चार पाच सहा. आता पुन्हा मध्ये या दोन गॅप आहेत पट्टीच्या आणि इकडे कॉर्नर आहे, मग या दोन गॅपमध्ये तीन तीन घालणार खांब आणि इथे पुन्हा सहा खांब घालायचे आहे. आपल्या गॅपमध्ये घालते तीन खांब, एक दोन तीन. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तीन खांब घालून घेणार आहे, एक दोन क्रोशेट निघाला आहे माझं, दोन आणि तीन. आता पुन्हा आपण कॉर्नरवर आलेलो आहोत जिथे मला सहा खांब घालायचे. या कॉर्नरमध्ये आपण सहा खांब घालून घेणार आहे, एक दोन तीन चार सॉरी टाका चुकले चार पाच आणि सहा. हे बघ कॉर्नरचा आपला सहा टाका, सहा टाक्यांचा बॉर्डर पूर्ण झालेली आहे. आता पुढे प्रत्येक गॅपमध्ये इकडच्या बॉर्डरच्या तीन तीन खांब घालत जायचं आहे आणि एंडिंगला सेम जसं आपण इथे सहा खांब घातले तसेच घालणार आहे. आता मी पुढील गॅपमध्ये तीन खांब घालते. कुठेही मध्ये चेन घेत नाही, आपण कंटिन्यू तीन तीन खांब प्रत्येक गॅपमध्ये घालत जातो आहोत. एक दोन आणि तीन. हे पहा सेम प्रोसिजर आहे पूर्ण पट्टीसाठी. तीन खांब तीन खांब तीन खांब प्रत्येक बॉर्डरच्या शेवटच्या गॅपमध्ये. मी असं हे पूर्ण करणार आहे आणि इथे जी शेवटची बॉर्डर आहे, हे शेवटचे जे दो कॉर्नरचे गॅप आहेत त्या कॉर्नरच्या गॅपमध्ये मी सहा सहा खांब घालणार आहे. बाकी प्रत्येक गॅपमध्ये साईडच्या तीन तीन खांब येतील. अशी मी बॉर्डर पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पट्टी दाखवते. अशी ही आपली पट्टी तयार झालेली आहे. ह्याची बॉर्डर मी सगळी पूर्ण इथून स्टार्ट करून शेवटचा गॅप ही आहे त्या गॅपपर्यंत बनवलेला आहे. आता मी पहिली चेन तीन साक्यांचा जो खांब बनवला होता, तीन चेनचा एक दोन तीन, ह्या तिसऱ्या चेनमध्ये क्रोशे हूक टाकून स्लिप स्टिच करून घेणार आहे. तिसरी चेन ही आहे, तिसऱ्या चेनमध्ये क्रोशे हूक टाकून स्लिप स्टिच करून घेणार आहे आणि एक नॉट बांधणार आहे आणि हा दोरा कट करून घेणार आहे. फायनली आपली पट्टी रेडी झालेली आहे. हा दोरा हाईड करून घ्यायचा आहे. मी इकडे ह्या चेनमध्ये इकडे टाकून हाईड करून घेणार आहे. दोरा हाईड करताना दोन्ही साईडने हाईड करायला करायचं आहे. आता आपण पफ स्टिच पट्टी कशी बनवायची ते पाहू. त्यासाठी मी हा व्हाईट कलरचा दोरा यूज केलेला आहे. फोर प्लाय असल्यामुळे 12 नंबर हूक क्रोशे हूक यूज करते. पहिल्यांदा स्लिप नॉट टाकून घेणार.
इथे पहा हे माझे स्लिप नोट टाकून झालेले आहे. त्याच्यानंतर एक चेन घालणार, म्हणजे एक आणि दोन दोन चेन दिसत आहेत. आता मला त्याच्यावरती लॉंग वेडा दोराचा वेडा तिसरी चेन मी अशी खेचून वरती घेणार आहे. दोन चेन घातल्यावर तिसरी चेन घालताना खेचून वरती घेतली, त्याच्यावरती दोराचा वेढा घेतला आणि हा पकडून ठेवला आहे, कारण आपल्याला ह्याची साईज कमी करायची नाही आहे. आणि दोऱ्याचा वेढा असा पकडला नाही तर ते कमी कमी होत जातं जेव्हा आपण क्रोशे हुक चेनमध्ये घालतो. दुसऱ्या चेनमध्ये क्रोशे हुक घालायचा आहे आणि पुन्हा दोरा खेचून घ्यायचा आहे. तीन लूप तयार झाले आणि एकदाच आपण क्रोशे हुक चेनमध्ये घातलेला आहे तो पाच वेळा घालायचा आहे. परत दोऱ्याचा वेढा घ्यायचा, दुसऱ्यांदा क्रोशे हुक चेनमध्ये घालायचा, दोरा पकडून ठेवायचा आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आता हा दोन वेळा झाला आहे, असंच सेम पाच वेळा करायचं आहे. दोऱ्याचा वेढा घेतला, क्रोशे हुक चेनमध्ये टाकला आहे आणि खेचून घेतला. हा तिसऱ्यांदा झाला, परत दोऱ्याचा वेढा घेऊन दोरा खेचून घेतला आहे. चौथ्यांदा झाला आणि हा पाचवा. हे बघा, हे असे 11 लूप तयार होतात दोऱ्याचे. आत्ता आपल्याला ह्या 11 लूपमधनं दोरा हा दोरा क्रोशे हुकमधनं घालून खेचून घ्यायचा आहे असा. आणि हा टाका बंद करून टाकायचा आहे. हा पा, नंतर पुन्हा चेन एक वन, दोरा खेचून घेतला, दोऱ्याचा वेढा घेऊन दोरा पकडायचा आहे इकडून. आणि चेन वन होती त्याच्यामध्ये क्रोशे हुक टाकून दोरा खेचून घेतला आहे. हा पहिल्यांदा झाला, दुसरा, हा तिसरा. दोऱ्याचा वेढा घेताना दोरा ताणून घ्यायचा आहे. हा तिसरा, चौथा आणि हा पाचवा. पाच वेळा झालेला आहे. मी आता हा दोरा खेचून टाका बंद करून टाकते. हा बघा, हा पपस्टिच आपला दुसरा पपस्टिच तयार झाला आहे. असे आपल्याला टोटल 20 पपस्टिच करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण आपल्याला जेवढी लांब हवी पट्टी त्याप्रमाणे करून घेऊ शकतो. मी हे 20 स्टिचचं करून घेते आहे. एक, दोन, तीन, चार, पाच. दोरा खेचून घेणार, लूप बंद करणार, टाका बंद करून टाकणार. परत एक चेन घेतली, दोरा खेचला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन पाच वेळा चेनमधून बाहेर काढायचा आहे. दोन वेळा झाले, तीन, चार, पाच. एक, दोन, तीन, चार, पाच. टाका बंद केला. हे असं एक, दोन, तीन, चार, पाच, म्हणजे मी पाचच वेळा घालून दाखवत असतो. मला असं 20 वेळा घालायचं, किंवा तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही वापरू शकता, मोठं करू शकता. आणि बंद कसा करायचा दाखवते. शेवटला एक आणि दोन, दोन चेन घ्यायच्या, खेचून दोरा कट करून घ्यायचा, म्हणजे हा तुमचा पप स्टिच पट्टी तुमची रेडी झाली. ही पट्टी तर रेडी झालेली आहे आपली. शिवाय तुम्हाला मी पप स्टिचमध्ये या ज्या व्हाईट कलरच्या पपस्टिच पट्ट्या सांगितल्या त्यासुद्धा, तीसुद्धा आता मी तुम्हाला दाखवली कशी करायची. ह्या 20 म्हणून केलेल्या आहेत, म्हणजे ही अशी 10-10 दोन्ही साईडने करता येईल.
पार्ट वन मध्ये आपण या भागात आपण पट्टी कशी बनवायची, पप स्टिच पट्ट्या कशा, व्हाईट कलरच्या पट्ट्या कशा बनवायच्या त्या पाहिलेल्या आहेत. पॉमपॉमचं तर ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे, जो तुम्हाला आय बटनवरती क्लिक केल्यावर मिळून जाईल. या व्हिडिओचा पार्ट टू मी बनवेन. मला इनफ पॉमपॉम बनवायचे आहेत, ते बनवून झाल्यावरती हे कसं जॉईंट करतात ते दाखवण्यासाठी ह्याचा पार्ट टू तुम्ही नक्की पहा. माझा हा व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.